आत येऊ सर. हाँ ये सर इकडं 10वीचा वर्ग कुठं आहे? का ग, नवीन आहेस का? हां सर, काल नाही का आलो आम्ही दाखला घेऊन, मी पप्पा. काय नाव काय तुझं? मुक्ती. अच्छा, मुक्ती शंकर काळतोंडे ना. हा, आलं लक्षात. थांब एक मिनिट. अरे माधव, हे माधव. हो सर. इकडे बरं, आलोच. या मुलीला 10वीचा वर्ग दाखव जा. हो सर, चल मी घेऊन जातो. ते बघ, ती मुलगी चालली ना, तिच्या मागे जा. थांब मीच बोलून. ए इकडी आहे. हां, ही नवीन आहे आपल्या शाळेमध्ये आणि जरा तुझ्या सोबत घेऊन जा. 10वीलाच आहे ती पण. हा, नवीन आहेस? हां, आज पहिलाच दिवस. अरे वा, माझ्यासोबत बसा. आणि तू गावातून शहरात का आलीस? मी दाखव बाई, पाया पडू दे. निकालाला चालले. वशील व बाईपास हुशार आहे महाबाली. आता 7वीला जाशील ना बाई? काय बाई तू, अहो बाई आता 9वीत होते, आता 10वीला जाईल. बाबो लईच शिकली मही बाय. वय जाय 5 वशील. मॅडम चालल्या वाटत शाळेला. निकाल घ्यायला चालले पप्पा. अच्छो, लई दिवे लावणारे. आत्या पाणी दिलं पा उतरून, आंघोळ करून घ्या. ए सुमे बांध पाय तो. पाहते. का महाराज, झाली का झोप? तुम्हाला नाही का निकाल बिकाल काही? जागच नाही आली. लय काळजी तर तू. चला आंघोळ करून घे. काल केलती ना. येतो का गपचीत? का साबण फेकून आणू? चाल. ए शोभऱ्या. काय इकडे? दर 2 रुपये. गावातून दडू नको, ते पोर दरी आले नेतीन धरून. जाय घरात बस. चला का पोरींनो, एवढा वेळ का? तुझं? ज्योती ठेंगे. ज्योती, ज्योती हे गे, चांगले आहेत गुण, अजून अभ्यास कर. तुझं? मुक्ती. मुक्ती बेटा लवकर यायचं ना, एवढा उशीर करते का? अरे वा, खूपच भारी गुण आहे तुला. आता 10वीचं वर्ष आहे, चांगला अभ्यास कर, नीट लक्ष दे. आणि हे बघ बेटा, हे सपकाळी सर, हे आता तुला 10वीला. सर हुशार आहे पोरगी, जरा जातीनं लक्ष द्या. नीट करायचा बरं का अभ्यास, चांगले मार्क पडतील. आणि हा, उद्यापासूनच आपण जादा तास सुरू करतोय. काय, या मग उद्या. हो सर. मला मान्य आहे अक्के, शब्द म्या दिला, पण पोर लहान आहे अजून. ते काय मला माहित नाही शंकर, तू दादा गेला तेव्हा पंचायती समोर शब्द दिला होता. दाजी तुम्ही तरी समजाईल. अरे शंकर्या, तू पंचायती समोर तिला शब्द दिलाय आणि आता पंचायतीच्या नियमाप्रमाणे आम्हाला तुझ्या पोरी संघ आमच्या पोराचं लगीन लावाच लागणार आहे. आम्ही दुसऱ्या संघ लग्न बी लावू शकत नाही. तुम्ही जर असं ऐकत नसाल तर आम्ही पंचायतीत जातो, दुसरा पर्यायच नाही आमच्याकडे. हा जाऊ पंचायतीत, काय निर्णय द्यायचा ते देईल पंचायत. आंजे या डावली का ताई.
आम्ही पोरीला का नाही द्यायचं म्हणतो का? आव पतीची दहावी तर होऊ द्या. सख्या भावाला कुणी पंचायती पुढे उभं करत काय? गोडी गुमाने घ्या दोघांनी बी समजून उमजून. बाई ते काही नाही, आम्ही पंचायतीत जातो. चला वा. ए आंजे मंडळी करायचं का निवड सुरू? शंकर पंचायतीच्या नियमाविरुद्ध वागतोय, मान्य आहे का? वय काय भाई, गावचा नियम आहे. आजपर्यंत कुणी पंचायतीला दिलेल्या शब्दाच्या विरुद्ध वागला नाही आणि तू हे प्रथम उडाया निघाला. मी तो म्हणतो पंचायतीचं नाही, अख्ख्या गावाचा अपमान आहे. मान्य आहे शब्द म्या दिला, पण पोर नाही लग्ना झोपती. पोर हुशार आहे, आजच दहावीला गेली. म्हणलं शिकू दे. शिकून नाही म्हणत तिरमान अर्धी पोर. पोचलं बाबा एकदाच. काय रे चंद्रयान टू पोचलं? भारत भी काय कमी नाही आता आपला. हे बघा मंडळी, इकडे लक्ष द्या. पंचायतीच्या दिलेल्या शब्दाला न जागणाऱ्याला गाव बहिष्कार ही एकच शिक्षा आहे. शंकर काळतोंडे त्याच्या कुटुंबावर आजपासून गाव बहिष्कार टाकण्यात येतोय. गावातली ग्रामपंचायत, बाजार, पिठाची गिरणी, पाण्याचे नळ, स्मशानभूमी आणि शाळा यामध्ये प्रवेश मिळणार नाही. तसंच त्याच्या कोणाही नातेवाईकाला गावात येऊन शंकर किंवा त्याच्या कुटुंबाला भेटता येणार नाही. शंकरला मदत केली तर त्यालाही पंचायतीच्या शिक्षेला सामोरं जावं लागल. आत्या, ओ आत्या, आत्या आवाज का देईना? आत्या, ओ आत्या, ओ पहा आत्याला काय झालं? आत्या, आत्या, ए बाय, आत्या, ए बाय, अशी कशी गेली बाय? बाय, बाय. मी आलो गावात जाऊन पंचाला म्हणून पाहतो काय. रेडीच सामान पण घेऊन येतो. तुम्ही पाणी देऊ ताप आहे थोडं. पप्पा गेला तेरडीच सामान आण. शंकर काय रे काय झालं? पाटील माझी आई वारली. अरे अरे वाईट झालं. तुमच्या दोघा बहीण भावांचं टेन्शन घेतलं वाटतं म्हातारीने. पंच एक दिवसासाठी बहिष्कार माग घ्या, माझ्या आईची मौत होऊन द्या, मग टाका वापिस. तो तिरडीवाला पण सामान देईन. या पाय भाऊ, मी काय नाही करू शकत. तू इथून जाय, गावातलं कुणी पाहिलं तर माझे वांदे करून टाकशील तू. पाटील पण Thank you.
आणि त्रिडीचं सामान कुठं आहे? पप्पा आपण करू आजीची मौत. कुठून करायचं बाई? अरे काय बहिष्कारामुळं बाईच्या मैताला कांदा द्यायला मी कोणी नाही. हॅलो दाजी. हा अक्का आहे का? हा आहे ना, देतो. म्हातारीचं माहीत पडलं, लय वाईट वाटलं. आमची लई इच्छा होती यायची, पण नाही आता आलं.
काय रे आता काही काम आहे मुड द्या तुझ्यामुळे मैसा खेळायच्या मैताला येता नाही आलो आता कायला बोलायला होती बहिष्कार तोच टाकला ना जाऊ दे माया कर्माचं फळ एक दिवस भोगलं पुऱ्या जन्माला पुरलं माया ते पण नाही माया बायका पोरांना अजून जाळत नाही ढकलायचं मला म्या तयार आहे तुझ्या पोराला माही मुक्ती द्यायला याऊ द्या पंचायती मोर घ्या बोलून येडावले का काय तुम्ही ती पोरका लग्न जोगती का काय करू मग म्या तुला भी आणलं ना लग्न करून झालीत ना तुला भी पोर हा झाले तिला भी घाला नरकात मग म्या नाही करणार लगीन शंकर मग देणार आहे का पोरगी वय तर मंडळी शंकरनं त्याची मुलगी मुक्ती वय वर्ष 14 हिचा विवाह त्याची बहीण अंजबाई हिचा मुलगा बाळू वय वर्ष 25 त्याच्याशी येत्या 2 दिवसात लावून देण्याचं कबूल केल्यामुळं पंचायतीनं दिलेली गाव बहिष्काराची शिक्षा मागे घेण्यात येत आहे उद्या येतो पोराला घेऊन सुपारी फोडून घेऊ आणि परवा उडून टाकू बार लागण्याचा तू निघाला असं तेव्हा काळोखाचं राज्य होत सूर्य फुलांनी पाठ फिरवली होती मळवाटेने जायचे नाकारल्यास मुक्ती लक्ष कुठं आहे तुझं मुक्ती काय ग तू हुशार मुलगी ना शिकवताना तुझं लक्ष का भरण असतं तुमच्यावर गावाने बहिष्कार टाकला होता ते मला माहिती आहे पण आता नीट लक्ष दे काय सर उद्या मुक्तीचं लग्न हाय काय बोलते हो सर उद्यापासून मला शाळेत यायला नाही जमणार उद्या माझं लग्न हाय पण सर मला शाळा शिकायची आहे हे बघ बेटा मग मंडळी फोडायची का सुपारी सुमे काय हे कुठं देऊ ठेवा ना इड कुठं कामात आहे माणूस तुला तर 12 महिने काम राहता
झाली लग्न गटी समीप नवरा घेऊन या वागरा शुभ लग्न सावधान देव लग्न श्रीमंत देव तारा बलम चंद्र बलंत देव विद्या बलम दैव बलंत देव येतो बर का लय झाक झालं लग्न स्वयंपाक भारी होता बर का बुंदी मस्त होती देव तोडी बांधून नाही नाही नको नको न्या ओ पाटील बाईंना नाही नाही ते बाहेरच नाही खात आलो आलो अब मुक्ती बागची दारानं पळून गेली अग बाई पटकर पण तोंडाखाल जाग नाही ठेवली आता काय करू मी बाई गप आरडा वरडा नको करू असं नाही ते कुठं आणि तो म्या उडकून ए शांगऱ्या हे वांगाळ झाला आमचा बी आणि पंचायतीचा बी अपमान आहे हो दाजी जरा धीरानं घ्या असं नाही ते कुठं मी आणतो उडकून ते काय बी नाही या पंचायतीचा अपमान या मनपात झालाय ना या मनपातच पंचायत बसवा तो कधी दे शंकर काय रे काळे त्या पुरीत लग्न होतो ना होय साप काय मास्तर नाही का हा त्याच्या गाडीवर बसून गेले आता कुठं अरे त्या चौकीतून त्या आपल्या नाका नाही का तिरून बांधा जवळ पंच त्या मास्तरला मी सोडणार नाही या मंडपात आज गाव पंचायतीचा जितका मोठा अपमान झाला तितका आजपर्यंत कधी नाही झाला कोणी हिंमतच नाही गेली पण या मुक्तीनं गावची प्रथाच मोडली तेव्हा जो काही निवाडा व्हायचा तो या मंडपातच होईल मला आता ती पोरसून म्हणून नको बी मुक्तीनं या लग्नातून पळून जाऊन पंचायतीचा आणि गावाचा मोठा अपमान केलाय तेव्हा पंचायत आज झालेलं हे लग्न रद्द झालं असं जाहीर करते तसंच अंजाबाई आणि पोपट यांचा मुलगा बाळू याला दुसरं लग्न करायची परवानगी देते पंचायत उद्याच तालुक्याला जाऊन मास्तरची तक्रार पोलीस ठाण्यात करल मुक्तीला गावात आणल्यावर पंचायत इथल्या नियमाप्रमाणे पंचायतीला दिलेला शब्द आणि पंचायतीचा अपमान यासाठी तिला वेगळी शिक्षा सुनावल चला र मास्तरला मी जिता कापीन मास्तर सांग माही पोर कुठे शंकर आम्ही बसलोय ना इकडं काय मास्तर शोभत का तुम्हाला आम्ही मास्तरच्या बरोबर आमच्या लेकी बाळीला शाळेत पाठवतो आणि मास्तर खुशाल गायब करतोय पोरींना कुठे आहे मुक्ती सांगा लवकर नाही तर आम्ही तालुक्याला जाऊन तुमची पोलीस कॉम्प्लेंट करू अहो मी कशाला मुक्तीला पळवेल मला पळवायचंच असतं तर मी आज गावात कशाला आलो असतो मास्तर आम्ही पाहत त्या शिरेली क्रोम पेट्रो काय ते गावातल्या लोकांनी काल तुम्हाला मुक्तीला घेऊन जाताना पाहिलंय मास्तर तुम्ही असं ऐकणार नसाल तर आम्ही तालुक्याला जाऊन पोलीस कॉम्प्लेंट करू काय गरज नाही पोलीस स्टेशनला जायची मुक्ते कुठे गेलती तू मुक्ती तू परत या नरकात कशाला आली मीच आणलं तिला सर अहो पण मॅडम सर मीच म्हणाले मॅडमला मला इथं आणायला तुम्हाला पंचायत समोर उभं केलेलं माहित पडल्यावर मी तिथं आले पंच या सरांची काय बी चूक नाहीये मी माझ्या मानाने त्यांच्यासोबत गेले कायला गेली मुक्ते पोट्यात नको बोलू खरं काय ते पंचायतीला बी कळू दे त्या दिवशी पोरीला काही दिवस तुमच्याकडे ठेवाल का अहो पण सर गाव काय म्हणेल आणि इथली पंचायत मॅडम पोरगी शिकले पाहिजे नाही तर तिच्या आयुष्याचं नुकसान होईल ठीक आहे आपण एक काम करू तुम्ही दुसऱ्या दिवशी तिचा दाखला काढून द्या आणि मी नाशिकला तिला एखाद्या चांगल्या शाळेत दाखल करतो आणि हा हॉस्टेलची चौकशी करतो ओके आता सरांची इतकीच कळकळ होती कि मी शिकावं माझा बालविवाह होऊ नये पण तुम्ही या गावच्या प्रजेचा बुरखा पांघरून ठेवलेल्या लोकांना ही तळमळ तरी काय करणार आहे ठीक आहे शिक्षा द्याल ती मी भोगेल पण माझ्या मास्तरांना का म्हणायचं नाही मुक्ती ते काय बी असू तू पंचायतीचा जो अपमान केलाय त्याची शिक्षा तुला भोगावं लागल मुक्तीनं मास्तरासोबत जाणं हे पंचायतीच्या नियमाविरुद्ध होत यात मास्तरचा हेतू किती योग्य असला तरी तो पंचायतीच्या रिवाजाचा अपमान करणारा होता तेव्हा पंचायत उद्याच तालुक्याला जाऊन
मास्तरची बदली दुसऱ्या गावी करून त्याच्या बदली मास्तर द्या म्हणून शिफारस करल. मुक्तीनं केलेलं हे पाप गावच्या प्रथेला काळीमा फासणार आहे. तेव्हा पंचायत शंकर त्याच्या कुटुंबाला गाव बहिष्कृत होण्याची म्हणजे गाव सोडून जाण्याची शिक्षा देत आहे. पंच कुठं राहणार आम्ही गाव सोडून? ही पंचायत इथे बरखास्त करण्यात येते. अरे शॉबऱ्या, त्या बॅग ठेव माग, बसू नको नसता. काय झाली का तयारी मुक्ती? हो सर. निघालीस? हो. आवडलं बेटा? अरे मास्तर नमस्कार. नमस्कार मॅडम. नमस्कार. नमस्कार. तुम्ही जे भी केलं माझ्या पोरीच्या भल्यासाठी केलं, तेव्हा काल रागात काही बोललो असेल तर माफी मागे. काही नाही, काय माफ कर. पप्पा, आता आपण शहरात जाणार, तिथं तली मोठी शाळा असेल. या गावाच्या जातातून कायमची मुक्ती भेटेल आपल्याला. आपण शहरात बी जाणार आणि तू तिथल्या शाळेत बी जाणार. अय सुमे, चल ते टमरेल बिमरेल घे धरे. अहो पण सर, तिच्या अशा वागण्याने तिच्या कुटुंबाला गाव सोडून जावं लागेल. गावातून जातील तेव्हा तर पोरीचा बालविवाह थांबेल आणि पोरगी शिकेलही. या शेताच्या बांधाला कधी ना कधी मुंग्या लागणारच होता. ते बेटा सावित्री न दिल दान दिल आभाळ भरून सावित्री न दिल दान दिल आभाळ भरून तिच्या अक्षरांची झोळी माझ्या जगण्याच सोन माझ्या जगण्याच सोन. चल चल परिपाठाला जाऊया. विश्वा संस्था एक साथ संविधान प्रास्ताविका सुरक्षित घर. आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांचा सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास सदा